करीन याची सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. नगरपालिकेने घंटागाड्यांच्यावर दंड आकारल्याने घंटागाडी चालक व भारिप संघटनेच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घंटागाडी संघटना व नगरपालिका पदाधिकारी यांना बरोबर घेत या प्रकरणावर तोडगा काढला. या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनीच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत. काय ठरलं, निर्णय काय झाला की अशा स्वरूपाचा दंड करणं योग्य आहे किंवा नाही, बऱ्याच ठिकाणी तक्रार अजूनही उचलला जात नाही अशा नागरिकांच्या पण तक्रार आहेत, तर काय सांगाल या सगळ्या साधक बाबत बरीच सगळ्या बाबींवर चर्चा झाली आणि त्यातनं निर्णयाला आम्ही पोचलो की संपूर्ण कायदेशीर या बाबी तपासून त्याच्यावरती मार्ग काढण्यात येईल. सगळ्यांना एकच म्हणजे ह्याच्यातनं एकाच अँगलमधनं आपण होणार बरोबर दिसत होणार. एखादा घंटागाडीवाला तुम्ही काय एकंदर चूक झाली असेल सगळ्यांना आपल्याला जबाबदार धरता येणार नाही, सगळ्यांना आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळं थोडंसं त्याच्या संपूर्ण व्हेरिफिकेशन संपूर्ण हे करून त्याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत या संपूर्ण सगळे जे काय युनियनचे लीडर्स आहेत त्या सगळ्यांशी मी बोललो, त्यांचं ते मान्य केलं आणि त्यांना सांगितलं की शेवटी कायद्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. असं असताना जे उपोषण किंवा काय त्याला म्हणतात आंदोलन हा काय मार्ग की संपूर्ण सातारा शहरातले जे नागरिक आहेत त्यांना आपण वेटीस धरू शकत नाही, धरणं योग्य पण नाही. कारण एक नागरिक म्हणून मी या ठिकाणी मला विचारलं तर जर अशा प्रकारे जर त्यांनी मागं घेतलं म्हणजे आंदोलन मार्ग पत्करलं तर मी असं विचार करेन की समजा मी कोर्टात गेलो किंवा माझी माझ्या आरोग्याला धोका आहे किंवा असं जे काय आता अलीकडं बरेच आरोग्याच्या बाबतीत आणि बरेच कायदे कडक झालेत त्यामुळं सगळेच अडचणी देऊ शकतात. त्यामुळं सामंजस्यपणे त्यांना मार्ग हा काढणं हाच एकमेव मार्ग आहे. त्या पद्धतीने त्यांनी पण ते मान्य केलंय, आंदोलन ते काही करणार नाही, ते मागं घेत आहेत. पण मात्र अट एका अटीवरती आणि ती सुद्धा त्यांनी मान्य केली की जे कोण त्यात जे कोण त्याला ज्याची चूक असेल त्याला थोडस दंड हा दंड म्हणण्यापेक्षा शिक्षाही झाली पाहिजे, नाहीतर जर शिक्षा केली नाही तर त्याला कळणार तरी कसं की आपण करतोय हे चुकीचं करतोय का योग्य बरोबर करतोय. आणि हे फक्त त्यांनाच लागू होत नाही, प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला ते लागू होत अशा पद्धतीची चर्चा झाली. पण मला साहेब दुसरा विषय की घंटागाडी चालकाच्या तक्रारीत की वेळेवर वेतन दिलं गेलं नाही मागच्या 2 महिन्यामध्ये आणि 4,000 रुपये दंड पण झाला. म्हणजे दंडाच्या बाबतीत मी सांगितलं, आता मी जे बोललो तेच सांगितलं तुम्हाला. वेतनच्या बाबतीत जे काय ई टेंडरिंग जे असतं जे टेंडर मिळालं असत
त्यात काय मी बदल करू शकत नाही, हे काय कोणी काय करू शकत नाही. त्यांनी त्यांनी जर काय केलं त्यांच्या मर्जीने ते पैसे देऊ शकत नाही. आणि दिले आणि जर समजा यांची इन्क्वायरी लागली यांच्या माग तर यांची नोकरी जाईल. आणि समजा मी एक अधिकारी म्हणून ज्या नात्याने समजा मी एक अधिकारी शेवटी मी मला पण माझं कुटुंब आहे मी पण विचार करणार की दुसऱ्यासाठी माझ्या कुटुंबाचं मी माझी माझं कुटुंब चे हाल कशामुळं मी करू का होऊन देऊ. त्यामुळं यातनं मार्ग बसून मी निश्चितपणे जवळच्या काळात म्हणजे जवळच्या काळात म्हणजे तर मी एक दोन दिवस नाही मी त्यातनं कायदेशीर संपूर्ण बाबी तपासून मार्ग नाही देऊ. तुम्हाला